अगदी परफेक्ट थापेवडी ही रेसिपी आज आपण बघणार आहोत काही ठिकाणी याला पाटवडी असे सुद्धा म्हणतात पितृपक्षामध्ये नैवेद्यासाठी पाटवडीची किंवा थापवडीची भाजी केली जाते तुम्ही बघू शकता थापवडी किती मस्त झालेली आहे अगदी योग्य प्रमाणे सर्व साहित्यांचं सा सांगितलेलं आहे बेसनपीठ किती घ्यायचं पाणी किती घ्यायचं याला शिजवायचं किती की यामुळे आपण बनवलेली थापोडी अगदी परफेक्ट होईल हे मी या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीनं थापवडी करा या थापवडीचा रस्सासुद्धा अगदी मस्त होतो त्या रस्त्याची रेसिपीसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे पण पुढच्या व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त थापवडी ही रेसिपी बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा शेअरही करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा कर्नाशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत आणि तुम्ही आता बघू शकता पाठवडीचा रस्सासुद्धा अप्रतिम झालेला आहे तर हा पाटवडीचा रसा कसा बनवायचा हे सुद्धा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही पुढचा व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर आता आपण मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया थापेवडी बनवण्यासाठी इथे मी काय काय साहित्य घेतले आहे ते बघूया बेसन पीठ दोन वाटी घेतलेला आहे गव्हाचं पीठ दोन चमचे घेतलेलं आहे आणि हा हिरव्या मिरचीचा खरडा घेतलेला आहे आता गॅसवरती कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये आपण अर्धा चमचा तेल टाकूया तेल जास्त नाही टाकायचं आपल्याला त्यामध्ये आता मोहरी टाकूया आणि जिरेसुद्धा टाकूया आता आपण जो खरडा तयार केलेला आहे ना तो टाकूया याच्यामध्ये पाच ते सहा पाकळ्या लसूण अर्धा इंच आलं थोडीशी कोथिंबीर आणि हिरवी मिरची हे सर्व साहित्य मी मिक्सरमध्ये वाटून घेतलं होतं ते आपण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता हे आपण एक मिनिटभर छान असं परतून घेऊया थापेवडी करताना तेल जास्त वापरायचं नाही नाहीतर ती अशी घट्ट मिळून येणार नाही सुट्टी सुट्टी मोकळी मोकळी होईल त्यामुळे अर्धा चमचाच तेल टाकलं होतं मी आता मी हळदही टाकलेली आहे थोडीशी आणि हिंगही टाकलेलं आहे चिमूटभर हे सुद्धा आपण परतून घेऊया थोडा वेळ परतल्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी टाकूया आपण दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मी दोन वाटी पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठसुद्धा टाकूया अर्धा चमचा तीळसुद्धा मी याच्यामध्ये टाकणार आहे आता या पाण्याला आपण उकळी येऊ देऊया पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये बेसनपीठ आणि गव्हाचं पीठ टाकायचं आहे बघा पाण्याला छान उकळी आलेली आहे आता आपण जे दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे ते आपण याच्यामध्ये टाकायचं आहे आणि दोन चमचे आपण गव्हाचं पीठसुद्धा घेतलेलं आहे तेसुद्धा आपण याच्यामध्ये टाकणार आहोत एका हाताने आपल्याला चमचा धरायचा आहे आणि दुसऱ्या हाताने पीठ त्याच्यामध्ये सोडायचं आहे आणि ढवळत जायचं आहे एकसारखं आपल्याला हलवायचं आहे आणि वरून पीठ हळू टाकायचं आहे यामुळे काय होईल गाठी न होता अगदी परफेक्ट हे मिश्रण तयार होईल तुम्ही बघू शकता मी एका हाताने पीठ टाकते आहे आणि एका हाताने चांगलं मिक्स करते आहे गॅसची फ्लेम या ठिकाणी आपल्याला एकदमच मंद ठेवायची आहे पीठ टाकताना आणि पीठ टाकून झाल्यानंतरसुद्धा गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे आणि छान असं हे शिजून घ्यायचं आहे आता आपण सगळं बेसन पीठ याच्यामध्ये टाकलेलं आहे शिवाय गव्हाचं पीठसुद्धा याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता हे छानसं मिक्स करूया गव्हाचं पीठ टाकल्याने काय होतं याची चवही मस्त लागते आणि वडी जी आहे ना ती अगदी मस्त मिळून येते आता छान असं आपण गाठी काढून घेऊया याच्या अगदी छान मिश्रण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता अजिबात गाठी झालेल्या नाही आहेत कारण आपण एकसारखं हलवत हे बेसनपीठ मिक्स केलेलं आहे आता आपण सर्व छान मिक्स केलेलं आहे याला आपण झाकण ठेवून एक दणदणीत अशी वाफ येऊ द्यायची आहे दोन ते तीन मिनिटे झाकण ठेवून हे शिजवायचं आहे गॅसची फ्लेम मंद ठेवून आता हे शिजेपर्यंत आपण एक ताट घेऊया त्यामध्ये दोन चमचे तेल टाकूया आणि ताटाला सगळीकडून छान असं तेल लावून घेऊया आपल्याला या ताटामध्ये वड्या थापायच्या आहेत त्या खाली चिकटू नये लगेचच निघाव्या म्हणून मी तेल लावलेलं ला आहे ताटाला आता तीन मिनिटानंतर आपण बघूया छान शिजलेलं आहे हे मिश्रण आता आपण हे त्या ताटावरती काढून घेऊया आणि असा हात लावून बघायचा हाताला पीठ चिकटत नाही याचा अर्थ अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे थापी वडीचं मिश्रण आता आपण हे तेल लावलेल्या ताटावरती काढून घेऊया आणि गरम असतानाच आपल्याला याची वडी थापायची आहे हे मिश्रण गार झाल्यानंतर याच्या वड्या पडत नाही त्यामुळे गरम असतानाच आपण छान अशा वड्या याच्या थापून घ्यायच्या आहेत अगदी एकसारखं थापायचं आहे मिश्रण गरम आहे त्यामुळे मध्ये मध्ये पाणी लावायचं हाताला आणि नंतर या वड्या थापायच्या तुम्हाला जर हाताने थापायला जमत नसेल चटका लागत असेल तर तुम्ही या ठिकाणी एखादी वाटी घेऊ शकता किंवा फुलपात्रसुद्धा घेऊ शकता आणि त्याने या वड्या थापू शकता आता बघा अगदी व्यवस्थित अशी ही थापवडी थापून झालेली आहे अगदी एकसारखी झालेली आहे आता मी याच्यावरती सुकं खोबरं टाकते आहे किसलेलं या ठिकाणी तुम्ही ओलं खोबरंसुद्धा याच्यावरती टाकू शकता आता बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा आपण टाकूया आणि खोबरं आणि कोथिंबीर यालासुद्धा आपण वडीवरती थापून घेऊया म्हणजे खोबरं कोथिंबीर अगदी व्यवस्थित त्याला लागून राहील आणि मस्त अशी थापेवडी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया चाकून कट करायचं आहे आणि तुम्हाला हव्या तशा त्या आकाराच्या वड्या तुम्ही करून घ्या आणि तुम्ही बघू शकता थापेवडी अगदी मस्त झालेली आहे आपण अगदी परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे मी वरून अजिबात पाणी टाकलेलं नाही दोन वाटी पाणी घेतलं होतं त्यातच आपण दोन वाटी बेसनपीठ शिजवलेलं आहे आणि त्यात दोन चमचे गव्हाचं पीठसुद्धा टाकलेलं आहे मी वरून पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे पण तुम्हाला जर वरून पाणी टाकावं असं वाटलं वा थोडं कोरडं वाटलं मिश्रण तर तुम्ही गरम पाणी थोडंसं त्याच्यामध्ये ॲड करू शकता कारण तुम्ही पाणी किती वेळ उकळून घेता ते समजा आटलं तर पाणी कमी पडू शकतं त्यामुळे तुम्ही वरून थोडंसं गरम पाणी टाकू शकता बरेच जणं काय करतात पाण्यामध्ये बेसनपीठ कालवतात आणि नंतर त्याची थापेवडी बनवतात पण त्याची चव इतकी काही छान लागत नाही तुम्ही तशी वडी करून बघा आणि या पद्धतीनं वडी करून बघा अशा पद्धतीनं हाटून केलेली वडी ना याची चव अप्रतिम लागते तशी आपण मिक्स करून वडी करण्यापेक्षा त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनं ही थापोडी नक्की करा खा आणि तुम्ही बनवलेली थापोडी कशी झाली आहे ते मला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका तुम्ही बघू शकता थापेवडी अगदी मस्त झालेली आहे आणि लवकरच या थापवडीचा रस्सा कसा करायचा याचीसुद्धा रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड करेन तेसुद्धा तुम्ही बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला आहे ना आवडलाच असणार कारण थापवडी अगदी मस्त झालेली आहे तर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअरही करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीबरोबर धन्यवाद